मी शुभांगी, माझ्या विशु क्रिएटिव्ह चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बाळासाठी नाश्ता काय बनवायचा ते बघणार आहोत। तर 8 महिने ते कमीत कमी 1.5 वर्षापर्यंतच्या बाळाला आपण नाश्त्यामध्ये काय देऊ। तर मी माझी मुलगी 1 वर्षाचीच आहे, तर तिच्यासाठी आता नाश्त्यासाठी उपमा बनवणार आहे, तर तो तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हा तुम्ही इव्हिनिंगमध्येही नाश्त्याला देऊ शकता किंवा दुपारी जेवणामध्ये देऊ। तर आता आपण उपमा बनवायला घेऊया। सर्वप्रथम गॅस ऑन करूया। त्याच्यामध्ये हा 1 वाटी रवा घेतलेला आहे मी, तो घालायचा। आणि आपण आता त्याच्यामध्ये 1/3 चमचे साबुत तूप आहे ते घालूया। याला मस्त आपल्याला म्हणजे जास्त रेड पण नाही करायचं, याला जास्त जर भाजला ना तर त्याची चव चेंज होते। आणि उपमा करताना कधीही रवा हा मध्यमच असावा भाजलेला ना, जास्त जर लाल भाजला तर उपम्यामध्ये त्याची चव बदलते। तर याला आपण जास्त पण नाही लाल भाजणार, एक मिडियम हीटवर ॲटलिस्ट 10 मिनटं, ठीक आहे मिडियम हीटवर। हा बारीक रवा आहे, बारीक रव्याचा उपमा केला का जरा बाळ आवडीनं खातात, मोठा जर असेल का तर ती तेवढं त्याच्यामध्ये थिकनेस राहतं ना, तर तो मिळून येत नाही आणि त्याची चव पण तेवढी रुचकर लागत नाही। मी सुरुवातीला हिला 1-2 मोठ्या रव्याचा उपमा केला होता पण तिनं खाल्लेला नाही आहे, तेव्हापासून मी बारीक रवा वापरते। त्याला कंटिन्युअसली हलवायचं आणि आता एकदम लो फ्लेम करायची शेवटी, आणि शेवटी परत 3 ते 4 मिनटं लो फ्लेमवर भाजायचं आणि कंटिन्युअसली हरवत घ्यायचं त्याला, जेणेकरून खाली कुठे लागत नाही आहे आणि करपट नाही आहे। थोडा जरी करपट वास आला तर मुलं खात नाहीत, आणि खाण्याची आवड ही सुरुवातीपासून राहिली तर मुलांना त्रासही देत नाही। तर तुम्ही बघू शकता याला किती छान रंग आलेला आहे, जास्त लालही आपण याला भाजलेलं नाही आहे आणि तुपाचा वासही खूप छान येतो। जर बाळ तुमचं 1 वर्षाच्या आतला असेल तर तुम्ही त्याच्यासाठी गाईचं तूपच वापरा। मी माझ्या मुलीला 1 वर्षापर्यंत गाईचंच तूप वापरलेलं, पण आता तिनं 1 वर्ष कंप्लीट केलेलं आहे तर मी तिला आता 1-4-8 दिवस झाले ही साजूक तूपच वापरत आहे। तर हा रवा एकदम परफेक्ट भाजलेला आहे। तर आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊ आणि मी यातला 1/2 आत्ता करणार आहे आणि 1/2 मी नंतर बनवण्यासाठी ठेवणार आहे। तर याला आपण आता डिशमध्ये काढून घेऊया। आपण आता डिशमध्ये काढून घेतलेला आहे, तोऱ्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा तूप घालून घेऊया। तुम्ही तेल घातलं तरीही चालेल, पण मी फोडणीला ते खेतीला आता तूपच वापरत आहे, हे थोडंसं गरम होतं आहे। तोर आपण इकडे छोट्या गॅसवरती एक तूपही छान तापलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण 1-8 ते 10 अशा मोहऱ्या टाकणार आहोत, त्या छान तडतडल्या फुलूनवरती आल्या की लगेच मग त्याच्यामध्ये आपण 1-5 ते 7 जिरे पण टाकणार आहोत। लहान मुलांना जास्त फोडणीला काही टाकायची गरज नाही आहे, बस एक चव यावी म्हणून आपण टाकतो। त्यानंतर 1-4 ते 5 कढीपत्त्याची पानं आहेत, ते छान वास देऊ लागले की त्याच्यामध्ये आपण 1 चिमूटभर हळद घालणार आहोत। हळद पण छान त्याच्यामध्ये परतू द्यायची। आणि आता आपण त्याच्यामध्ये आपण भाजलेल्या रव्यामधला 1/2 रवा घालणार आहोत। आता ते छान हलवून घ्यायचं। मुलं असं उपमा जर केला तर आवडीनं खातात,
माझी मुलगी अगदीच आवडीने खाते उपमा, तिला खूप आवडतो, पण त्याच्यात ती मिरची टाकल्यावर खात नाही, त्यामुळे मी टाकत नाही। तुमचं मुलं थोडंसं तिखट खात असतील तर तुम्ही एक अर्धी मिरची टाकू शकता किंवा थोडीशी लाल चटणी घालू शकता। इकडे हे पाणी पण गरम झालेलं आहे, उपमा पण छान भाजला गेलेला आहे। हा पाण्याची कन्सिस्टन्सी तुमच्या बाळावर डिपेंड करते की बाळाला किती पातळ लागतं। आता माझ्या मुलीला बऱ्यापैकी पातळच लागतं, त्याच्यामुळे का मी थोडं पाणी जास्तच। आता कन्सिस्टन्सी तुम्ही मेंटेन करू शकता जशी बाळाला लागते तशी। माझ्या मुलीला थोडंसं पातळच लागतं, त्याच्यामुळे मी थोडं पातळच बनवत आहे। तर ते बरोबर ते अर्धा वाटी रव्याला तिला 1.5 ग्लास पाणी लागतंच। आता हे एकदम कन्सिस्टन्सी मेंटेन होत आहे। आता हे आपण झाकण घालून 8 ते 10 मिनटं मंद आचेवरती शिजवून घेऊया। उपमा बनवताना कधीही त्याला एक वाफ काढून घेतलेलीच बरी, कारण त्याचा पूर्ण वास निघून जातो रव्याचा, त्याचा रवा जो असतो त्याचा वास निघूपर्यंत त्याला आपण 1-10 मिनटं शिजवून घेऊया। चला तर मग आता 10 मिनट झालेले आहेत आणि हा उपमा देखील शिजून तयार आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याला एका डिशमध्ये काढून घेऊया। बघू शकता हा उपमा बनवून तयार आहे, अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे याची। आता हा थोडा थंड झाल्यानंतर माझी मुलगी आरामात एक वाटी संपवते सकाळी नाश्त्याला, तिला उपमा फार आवडतो। बघू शकता तुम्ही याला चव पण खूप छान येते। आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या फ्रेंड्सला वगैरे शेअर करा आणि बेल आयकॉनही क्लिक करायला विसरू नका। तर भेटूया नंतर पुढच्या रेसिपीसोबत।